अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आपल्याला सगळ्यांनाच कल्पनेने आपणही नमूद केलेला आहे. ठाणे जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, विशेषतः शहापूर मुरबाडचा भाग आणि त्याला लागून असलेला परिसर भिवंडीचा परिसर यामध्ये आदिवासी बहुसंख्येनं राहत आहेत. आदिवासी प्रथा परंपरेनुसार आपण वेगवेगळे सण साजरे करत असतो. ठाणे जिल्ह्यामध्ये आज तारफाच्या अनुषंगानं आज आपण पूजनही केलेलं आहे. या निमित्तानं दिवाळी सुरू झालेली आहे. आज वसुबारस आहे. खरंच निसर्गाचं उपासक असलेल्या या समाजाकडून बाकी समाजालाही खूप घेण्यासारखं आहे. निसर्ग जगला तरच आपण सर्वजण राहणार आहोत ही भावना हा अर्थ यांनी याच्या सगळ्या परंपरेच्या माध्यमातून आदिवासी समाजाला आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. आपण त्याला आत्मसात करूया आणि आजच्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मी सर्वांनाच ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी आणि सर्वच जनतेला या निमित्तानं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि यापुढे निसर्गाची पूजा, निसर्गाचं संवर्धन आणि निसर्गाचं मूल्य संवर्धन करण्याच्या अनुषंगानं, जैवविविधता जोपासण्याच्या अनुषंगानं आपण सर्वजण एकत्रितपणानं काम करूया आणि त्या निसर्गावर उपजीविका असणाऱ्या सर्व आदिवासी बंधूंच्या आयुष्यामध्ये यापुढे आनंदाचा क्षण येवो, आनंद येवो आणि सर्वत्र सर्वजण सुखी असावेत अशी अपेक्षा या आजच्या या प्रसंगी मी व्यक्त करतो. धन्यवाद. ठाणे नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हा सण इथं साजरा केला जातो. तारपाचा मेन पूजन आदिवासी समाज पहिला केला जातो, कारण आम्ही तारपा हा जंगलातला आपली जंगलात वाशी आदिवासी पहिले जंगलात राहायचे, जंगलाचं पूजन करायचे. म्हणून जंगलाच्या पूजनासाठी पहिला आम्ही दिवाळीचा पहिला दिवस असो तो वसुबारस असते आणि पहिले लोक गाईचं आणि वासराचं पूजन करत असतात, पण आम्ही आदिवासी बांधव सर्व तारपाचं पूजन करतो, कारण आदिवासी हा जंगलचा राजा आहे, देशाचा राजा आहे, पहिला आदिमानव आहे, आदिवासी आहे. म्हणून आम्ही हा सण दिवाळीचा पहिला साजरा केला जातो. सर्व आदिवासी बांधवांना आमच्याकडून शुभेच्छा आणि सर्व पत्रकार बंधू इथे जमले त्यांनाही आम्ही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आम्ही दिवाळीचा सण सगळ्यांना सुखसमाधाने आनंदाने जावो हीच आमची इच्छा. आज आम्ही आदिवासी श्रमिक संघर्ष महाराष्ट्र राज्य आयोजित हा आम्ही आदिवासी वसुबारस वाघबारस हा दोन्ही एकच दिवस असता आहे, दोन्ही नावं पण एकच आहेत. आज आम्ही ठाणे शहरातील सर्व आदिवासी बांधव इथे जमून आमच्या अर्ध्या पुतला तारपाधारी आहे त्याचं पूजन आज आम्ही केलेलं आहे. आज आमचा दिवाळीचा पहिला दिवस आहे, म्हणून आम्ही आज आमच्याकडे तारपा पहिलं वाजवतात, त्याच्यानंतर देव आम्ही काढतो आणि त्याची देवाचे आम्ही पूजन करतो. यासाठी आम्ही ठाणे जिल्ह्यातले आणि ठाणे शहरातले सगळे आदिवासी जमलेले आहेत. आदिवासी देशाच्या राष्ट्रपती देखील आदिवासी महिला आहेत. कशाप्रकारे बघता, कशाप्रकारे आदिवासी बांधवांना बऱ्याचशा गोष्टीमध्ये न्याय मिळणं मागतो. आमच्या आता आदिवासी ज्या महिला आहेत राज्यपाल त्यांनी काय राष्ट्रपती त्यांनी अजून आमच्या आदिवासींना जे पाहिजे तसं संरक्षण दिलेलं नाही. त्यांनी त्या महिलांनी आमच्या आदिवासी महिला आहेत राष्ट्रपती, त्याच्यामुळे त्यांनी आमच्या अधिवेशनात जास्तीत जास्त योगदान द्यावं असे आमची इच्छा आहे. आता मी मागण्यासाठी आम्ही त्या दिवशी मोर्चा, म्हणजे जे आमचं आरक्षण आहे त्या आरक्षणात धक्का न लागता त्यांना काय द्यायचं ते सरकारने द्यावं असे निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना दिले आणि आमच्या जे आमदार खासदार त्या लोकांना पण सांगितले आणि हेच यांनी पुढे राष्ट्रपती मॅडमपर्यंत त्यांनी हे केले आणि याच्यावरती आता पुढे प्रोसिजर चालू आहे. कशाप्रकारे आज दिवाळी साजरी केली जात आहे आदिवासी? आम्ही आदिवासी असल्यामुळं आम्ही शेतकरी लोक आणि आम्ही गाई वासरे यांचं पूजन वगैरे करतो आणि जेवढे आमची ठाणे शहरामध्ये जेवढे आदिवासी लोक आहेत ते तारपधारी पुतल्याच्या इथे येऊन पूजा वगैरे करतो. आम्ही पहिला देव वसुबारस या दिवशी आम्ही जवळजवळ 20 वर्ष पूर्ण झाले आमचा हा कार्यक्रम चालू आहे. आता मोठ्या संघटना झालेल्या आहेत, मोठे लोक आहेत, आमचे आदिवासी बांधवच आहेत, तेही करतात, आम्ही करतो, आम्ही सर्व एकत्र मिळूनच करतो आहे. आणि आज वसुबारस या दिवशी आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये जो कार्यक्रम आत्ता नुकताच करून इथे आलो आहे आणि राघोजी भांगरे स्मारकात उभे आहोत या कार्यक्रमात इथेही पूजा अर्था झाली आमची. आणि आजचा दिवस म्हटल्यानंतर आमचं दिवाळीची सुरुवात आदिवासी लोकांची, आजपासून आम्हाला दिवाळी आनंदात साजरी करायची आहे.